विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती फोटो सेशन सुरू आहे. विधान परिषदेतनं अधिक माहिती जाणून घेऊयात. आपले प्रतिनिधी राहुल झोरी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. राहुल, आपण पाहतो आहोत की विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती आमदारांचा फोटो सेशन होत आहे, काय अधिकची माहिती? तुषार, विधान परिषदेच्या काही आमदारांचा अंतिम निरोप समारंभ जो आहे तो पार पडतोय आणि काही वेळापूर्वी विधान परिषदेच्या सेंट्रल हॉल जो आहे विधान भवनातला, त्या ठिकाणी ज्या सर्व आमदारांना निरोप देण्यात आला, तिथे म्हणजे प्रथेप्रमाणे त्यांना ज्या पद्धतीनं एक निरोप समारंभ पार पडतो आणि त्यावेळेस मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, अध्यक्ष आणि विधानसभेचे देखील सगळे जे वरिष्ठ मंडळी आहेत त्यांच्यासोबत हा जो कार्यक्रम आहे तो प्रथेप्रमाणे पार पडतो. एकंदरीत बघितलं तर येत्या 12 जुलैला विधान परिषदेच्या रिक्त झाल्यावर मतदान देखील होणार आहे आणि त्यामुळं त्याआधी या निरोप समारंभ नंतर आता यातलं नेमकं परत कोण येणार, याचबरोबर नवीन लोकांना नेमकं कोणकोण विधान परिषदेत त्यामध्ये येऊ शकतं यावर देखील चर्चा सुरू आहे. मात्र 12 जुलैपर्यंत विधानसभेतून निवडून जाणाऱ्या विधान परिषदेच्या आमदारांना नवीन संधी मिळण्यासाठी आता कोणकोणत्या पक्षातनं किती नवीन चेहरे येत आहेत हे देखील पाहावं लागेल. तुषार, अगदी खरं आहे राहुल तू सांगतोयस त्या पद्धतीनं विधान परिषदेतनं काही आमदार, काही सदस्य हे निवृत्त झालेले आहेत, त्यांच्यासोबत फोटो सेशन केलं जातं आहे आणि विधिमंडळातल्या दोन्ही सभागृहाचे नेते या फोटो सेशनसाठी उपस्थित आहेत. फोटो सेशन पूर्ण झालेलं आहे. विधिमंडळातनं विधान परिषदेतनं रिक्त होणाऱ्या जागांवरती आता कोणते नवीन आमदार निवडून येत आहेत, कोणत्या आमदारांना पुन्हा संधी मिळते आहे की नवीन चेहरे या विधान परिषदेत दिसतील हे आता 12 जुलैला स्पष्ट होणार आहे.